the next point invoking variable S up to this we work on vi editors different modes input mode execute mode and command mode from this point and in future we will discuss the point that is related with shell script so one of the point in that shell script related to the shell script is invoking variable because the variable is a term that we use apply in shell script so what is means invoking variable invoking in that it includes creating variable or declaring variable defining that variable or deleting variable okay that all comes under invoking variable so actual uh, ex before explain invoking variable I just give some information about shell script, because you know the shell. Shell is the upper layer, or it is the interface between the user and the kernel. It gives a interface where user can input the command. Shell gives the interface. Okay, so user enter commands on a shell. Okay, so dollar sign that indicates a shell script. Okay, even see here. Okay, so here it is. Okay, here in this example, so see here, this is the dollar sign. Here, see here, this is a tile symbol. Okay, tiled symbol after this, okay, this. Here it is the dollar sign. Here it is the dollar sign. Okay, so this dollar actually indicates this dollar indicates okay, uh, that is a shell prompt. Okay, that is indicate the shell prompt. So हिअर दी द शेल ॲक्च्युली बघा आपल्याला कारण आता पॉईंट बघणार आहोत आपण इनव्होकिंग व्हेरिएबल किंवा याच्या फुडचे पॉईंट जे पाहणार आहोत ते सगळे स्क्रिप्टच्या संदर्भात आहेत तर शेल स्क्रिप्ट म्हणजे काय किंवा पहिल्यांदा शेल बघ्यात नंतर आपण स्क्रिप्ट बघूया तर शेल म्हणजे काय डॉलर आहे इथे दिसतं तुम्हाला मी दाखवले मुद्दा डॉलर डॉलर्स तर हे काय इंडिकेट करतं की हा शेल प्रॉम्प्ट आहे म्हणजे हे एक शेल आहे हे दाखवण्याचं काम दर्शवण्याचं काम करतं तरी ॲक्च्युली मी शेल वापरतो इथं जी कुठली आहे माझी वापरणार मी बॅश शेल वापरतो लक्षात ठेवा ओके तर हे शेल आहे लक्षात ठेवा ही इंडिकेट करतं डॉलर्स इंडिकेट करतं काय की ही एक काय आहे ओके शेल आहे ओके शेल आहे आणि ह्या शेल शेल आपल्याला काय देते शेलचा उपयोग करून मी कमांड देते कुठली ही कॅट कमांड देते ओके कॅट कमांड म्हणजे शेल प्रॉम्प्ट ही ही एक कमांड लाईन आहे लक्षात ठेवा ही कमांड येतं आपण लाईन ह्या लाईनला पण कमांड देतो म्हणजे कमांड लाईन आहे की हे कुणी प्रोवाईड केले तर या शेलनं प्रोवाईड केले आपल्याला ठीक आहे म्हणजे शेलनं आपल्याला एक माध्यम दिले की त्याच्यावरती तुम्ही काय देऊ शकता कमांड इथे कॅट दिले या लेस द्या काय पण द्या तर ही शेल झाली आणि स्क्रिप्ट म्हणजे का सेल सेल स्क्रिप्ट म्हणजे काय स्क्रिप्ट म्हणजे काय इट इज ॲक्च्युली अ सेट ऑफ कमांड्स ओके अ सेट ऑफ कमांड्स दॅट दॅट आर ऑफ रिलेटेड टू द शेल दॅट आर ऑफ शेल स्क्रिप्ट म्हणजे काय बघा स्क्रिप्ट म्हणजे ॲक्च्युली ते सेट कमांडचा सेट मग त्या कमांड कुणाचे असतात तर आपण ज्या शेलमध्ये ज्या कमांड उपयोग करतो शेल शेलच्या कमांड ज्या आपण कमांड अप्लाय करतो जसं इथे कॅट दिली किंवा एल एस म्हणा डब्ल्यू एस म्हणा अशा बऱ्याचशा कमांड आपण शेल स्क्रिप्ट किंवा सॉरी शे कमांड लाईनला शेल प्रॉम्प्टवरती आपण अप्लाय करतो शेल प्रॉम्प्टवरती अप्लाय करतो तर ह्यांचाच एका एक संच म्हणता येईल जो व्यवस्थित क्रमाने लावलेला असतो ओके एक प्रॉपर सिक्वेन्सने जो आपण लावतो ज्या कमांड आपण शेलवरती अप्लाय करतो लक्षात ठेवा ज्या कमांडचे आपण अगोदर बघितलेले आहेत कॅल असेल डब्ल्यू सी असेल अशा बऱ्याचशा कमांड्स आहेत त्यांचा फक्त व्यवस्थित क्रम लावणं ओके आणि त्या क्रम एकत्र लावणं आणि त्या त्या जो का सेट असेल त्याला स्क्रिप्ट असं म्हणतात स्क्रिप्ट म्हणजे काय बघा इट इज अ बंच ऑर सेट अप ऑर ग्रुप ऑफ कमांड ओके अँड दॅट कमांड ऑल आर बिलॉग्स टू टू शेल की ज्या शेलवरती अवलंबून आहे ज्या शेलवरती काम करतात ओके म्हणजे शेल स्क्रिप्ट स्क्रिप्ट म्हणजे काय सेट ऑफ कमांड्स आणि ज्या कमांड्स एक्झिक्यूट कोण करतो शेल त्या शेलवरतीच एक्झिक्यूट होतात लक्षात ठेवा म्हणजे बॅश शेल असेल कॉर्न शेल असेल असे ते एक्झिक्यूट करतात म्हणून त्याला शेल स्क्रिप्ट असं म्हणतात म्हणजे सेट ऑफ कमांड्स ज्या शेल एक्झिक्यूट करतात त्यांना शेल स्क्रिप्ट असं म्हणतात हे लक्षात ठेवा प्रोग्रॅमसुद्धा आहे लक्षात ठेवा पण प्रोग्रॅमिंगसाठी आपण वेगळं सॉफ्टवेअर वापरतो सीसाठी सी पी बीसाठी डॉटनेटसाठी जावासाठी वेगळे सॉफ्टवेअर्स वापरतो तसं इथं इथं सुद्धा म्हणजे प्रोग्रॅमच्या आतमध्ये पण इन्स्ट्रक्शन असतात कमांड्सच असतात जो ते सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करतात तसं इथं पण कमांड्सच असतात लक्षात ठें ॲक्च्युली ही दिसतं बघा इको रीड असं दिसतं तुम्हाला सुद्धा कमांड्सच आहेत पण ह्या एक्झिक्यूट कोण करतं शेल करतं म्हणजे ह्या सेट ऑफ ज्या काय कमांड्स आहेत त्यावर बंच ऑफ कमांड्स आहेत याला म्हणायचं स्क्रिप्ट आणि हे एक्झिक्यूट कोण करतं शेल म्हणून याला म्हणायचं सेल स्क्रिप्ट म्हणायचं हे लक्षात ठेवा ओके सेलस्क्रिप्ट असं म्हणायचं तर बघा आता ह्याच्यामध्ये आता आपण जी सेलस्क्रिप्ट बघितली त्याच्यामध्ये वी यूज व्हेरिएबल इन दॅट स्क्रिप्ट जसं प्रोग्रॅममध्ये इन प्रोग्रॅम लाईक सी सी पी पी वी यूज सेवरल व्हेरिएबल्स टू स्टोअर्स व्हॅल्यू ओके लाईक दॅट इन सेलस्क्रिप्ट वी अल्सो बिकॉज सेलस्क्रिप्ट इज लाईक अ प्रोग्रॅम सेलस्क्रिप्ट हे प्रोग्रॅम सारखंच असतं लक्षात ठेवा फक्त एवढंच की प्रोग्रॅमसाठी सॉफ्टवेअर आपण उपयोग करतो स्पेसिफिक सॉफ्टवेअर उपयोग करतो आणि सेलस्क्रिप्टसाठी शेलवरती ते काम करतो हा आहे तर आपण शेल मध्ये सुद्धा व्हेरिएबलचा उपयोग करतो तर इथं आपण तोच पॉईंट बघतोय बघा इनवकिंग व्हेरिएबल्स ओके सो आय ऑलरेडी टोल वर्किंग व्हेरिएबल मीन्स दॅट कंटेन्स क्रिएट असाइन डिलीट व्हेरिएबल ऑल दॅट इट कंटेन्स ओके सो वॉट इज व्हेरिएबल व्हेरिएबल इज नथिंग बट ओके व्हेरिएबल मीन्स इट इज लाईक अ स्ट्रिंग इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर वी कॉल डेम एज अ स्ट्रिंग वी कॅन दॅट स्टोर्ड्स अ व्हॅल्यू ऑर दॅट पॉईंट्स टुवर्ड्स अ व्हॅल्यू व्हेरिएबल म्हणजे काय लक्षात ठेवा वेरिएबल जसं आपण समजा काहीतरी एखादं वेरिएबल नाव देतो नेम के असं दिलं किंवा नम असं दिलं जसं आपण सीमध्ये द्यायचो बघा आय एन टी नम वगैरे असं द्यायचो बघा तर नम हे काय आहे व्हेरिएबलचं नाव आहे बरोबर आहे का बरो नम हे काय इंडिकेट करते इट इंडिकेट ने द नेम ऑफ द व्हेरिएबल म्हणजे वेरिएबल म्हणजे काय इट इज अ सिंगल कॅरेक्टर ऑर इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर वी कॉल्ड देम ॲज अ स्ट्रिंग व्हेरिएबल तुम्ही असं देऊ शकता आय एन टी एन असं पण देऊ शकता म्हणजे इथं काय झालं एक सिंगल कॅरेक्टर म्हणजे सुद्धा व्हेरिएबल झालं किंवा इथे नम दिले ही स्ट्रिंग आहे लक्षात ठेवा कॅरेक्टर सिक म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स आल्यानंतर एक स्ट्रिंग मग काही आहे हे दोन्ही दोन्हीला आपण व्हेरिएबल्स म्हणतो जे काय दर्शवतं हे दोन्ही काय पॉईंट करतो हे दोन्ही पॉईंट करतात करता? करता व्हॅल्यूकडे दोन्ही पॉईंट काय करत व्हॅल्यूकडे म्हणजे नम नमला किंवा येनला तुम्ही काय का करताय व्हेरिएबल काय स्टोर करतो व्हॅल्यू स्टोअर करतो समजा तुम्ही व्हॅल्यू काय देताय टेन दिलं तर ह्या पॉईंट व्हॅ वै, ह्या व्हॅल्यूकडे पॉईंट करण्याचं काम कोणाचं असतं व्हेरिएबलचं काम असतं हे लक्षात ठेवा ओके मग अशी व्हेरिएबल आपण क्रिएट करतो ओके सो लाईक सच व्हेरिएबल वी क्रिएट व्हेरिएबल वी असाईन व्हॅल्यू ऑर एनिमन वी कॅन डिलीट ओके सो देर आर ओके दिस दिस वन इज ओके व्हेरिएबल नेम ओके okay so about the variable name means if there are some instructions to write restrictions sorry to write a variable name so so there are some restrictions okay so in a variable name or it is a consist of okay, uh, letters and it is a combination of letters uh, numbers and only a special only a single special symbol दॅट इज अंडरस्कोर की बघा व्हेरिएबलचं नाव जेव्हा देता तुम्ही फोर। दे तर ते असं असू शकतं की समजा जसं इथे दिले बघा व्ही ए आर अंडरस्कोअर टू असं दिले तुम्ही असं देऊ शकता एन अंडरस्कोअर फोर म्हणजे किंवा नम अंडरस्कोअर फोर फोर टी असं काही पण द्या चालतं हे व्हेरिएबलचं नाव आहे ज्याच्यामध्ये काय काय आलं एकतर अल्फाबेट्स आले कॅपिटल किंवा स्मॉल अल्फाबेट्स अंडरस्कोर पण आलं आणि नंबर पण आला ओके तुम्ही असंही देऊ शकता फक्त असंही देऊ शकता काय नम देऊ शकता ओके फक्त ए देऊ शकता बी देऊ शकता लक्षात ठेवा ओके म्हणजे हे नियम आहेत सो व्हेरिएबल नेम कंटेन्स कॅरेक्टर्स अप्पर केस लोअर केस कॅरेक्टर अ नंबर फ्रॉम झिरो टू नाईन अँड ओनली अ स्पेशल सिम्बॉल दॅट इज अ अंडरस्कोर ओके सो दॅट इज व्हॅलिड वन ओके सो हिअर इज देर आर सम एक्झाम्पल दिस वन इज की दिस वन दिस ऑल आर द इनव्हॅलिड तुम्ही अशा प्रकारे व्हेरिएबलचं नाव देऊ शकत नाही म्हणजे सुरुवातीला इथे दिले बघा टू पहिल्यांदा नंबर नंतर अंडरस्कोर म्हणजे पहिल्यांदा नंबर तुम्ही देऊ शकतच नाही पहिलं नाव कंपल्सरी व्हेरिएबलचं सुरुवात काय पाहिजेत अल्फा भेटण्यास पाहिजे जसं ए असं पाहिजे लक्षात ठेवा इथं अंडरस्कोअर दिला आहे बघा पहिला दुसऱ्याला अंडरस्कोर पण तुम्हाला देता येत नाही तसंच इथं काय दिलं आहे बघा की इथं हायपन तीन नंबर लाग लागवा अंडरस्कोअर दिलेला नाही हायपन दिलं लक्षातलं की ए हायपन बी अंडरस्कोअर हा खाली असतो लक्षात ठेवा इथं हायपन दिला ही चुकीच आहे ओके okay. नंतर नेक्स्ट वन ओके इथं एक शेवटच्या व्हेअर अंडरस्कोर ए एक्सलिमेटरी मार्क इथे एक एक्सलिमेटरी मार्क वापरला आहे बघा ओके तर ते काय अलाउड करतं व्हेरिएबलच्या नावामध्ये सेलस्क्रिप्ट ओनली अ सिंगल स्पेशल सिंबॉल तुम्ही आप तुम्ही अप्लाय करू शकता तो म्हणजे कुठला अंडरस्कोर अंडरस्कोअर इथे एक्सलिमेटरी मार्क दिला आहे बघा तर तो अलाउड करत नाही नेक्स्ट पॉईंट डिफायनिंग अ व्हेरिएबल ओके हाऊ टू डिफाईन मीन्स हाऊ टू असाइन अ व्हॅल्यू टू द व्हेरिएबल ओके इथे दिली बघा जसं आपण प्रोग्रॅमिंगमध्ये डेटा टाईप देतो आणि मग व्हेरिएबलचं नाव देतो तसं इथं सेस्क्रिप्टमध्ये ती गरज नाही लक्षात ठेवा देर इज नो नेसेसिटी ओके टू फर्स्ट स्पेसिफाय द डेटा टाईप इथे डेटा टाईप सांगायची काही गरज नाही डायरेक्ट इथे व्हेरिएबलचं नाव द्यायचं डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव व्हेरिएबलचं नाव आणि त्याला काय असेल ती व्हॅल्यू द्यायची लक्षात ठेवा जसं इथं नेम हे व्हेरिएबलचं नावच आहे आणि त्याला व्हॅल्यू काय दिली बघा राम श्याम म्हणजे डबल कोडेशन शातमधून दिले बघा राम आणि श्याम ओके सेम इथे एक दिले बघा व्ही ए आर टू व्हेरिएबलला नावच दिले काय व्ही आर टू आणि व्हॅल्यू किती दिले हंड्रेड ओके म्हणजे पहिले व्ही ए आर वन हे पण व्हेरिएबल आहे ज्याला राम श्याम दिले दुसरं व्ही आर टू ओके मग व्हेरिएबलचे नाव तुम्ही काय पण ठेवा जी रूल्समध्ये आहे ती आणि त्यांना व्हॅल्यू काय करा डिफाईन करा ओके नेक्स्ट पुढं बघा ॲक्सेसिंग व्हॅल्यू आता व्हेरिएबलला तुम्ही एखादी व्हॅल्यू असाल काय जसं इथे व्ही ए आर टू हंड्रेड

टू दॅट नेम व्हेरिएबल राम अँड श्याम सो हाऊ टू ॲक्सेस द व्हॅल्यू ॲक्सेस व्हॅल्यू म्हणजे जी व्हेरिएबलला व्हॅल्यू दिलेली आहे ती परत मिळवायची कशी ओके okay. तर त्याला ॲक्सेस म्हणता येईल तर, तर त्यासाठी एवढंच करायचं इथे दिसतं बघा डॉलर साईन नेम असं दिलं बघा डॉलर साईन नेम असं द्यायचं म्हणजे व्हेरिएबलच्या अगोदर डॉलर साईन द्यायचं आणि ते व्हेरिएबलचं नाव द्यायचं ओके हे इको काय आहे इको इज वर्क लाईक अ प्रिंट स्टेटमेंट प्रिंट स्क्रीनवरती प्रिंट करण्याचं काम प्रिंटम करते जसं इको सेन्स्क्रिप्टमध्ये इको इको असं तसं मराठीमध्ये अर्थ प्रतिध्वनी ओके परत पा ऐकायला येणं ओके तर इको हे प्रिंट करण्याचं काम करते डॉलर साईन म्हणजे व्हेरिएबलच्या अगोदर फक्त काय वापरायचं डॉलर साईन म्हणजे आपण ते वेरिएबलला जी व्हॅल्यू दिली आहे सी तर आमच्या व्हॅल्यू दिली आहे ती परत तुम्हाला ॲक्सेस करता येते दॅट्स इट ओके आता इथे जा जा मी व्हॅल्यू आता दिलेली आहे इथं राम आणि शॅम व्हॅल्यू दिलेला आहे समजा तुम्हाला वेरिएबलला व्हॅल्यू रन झाल्यानंतर द्यायची आहे रन झाल्यानंतर द्यायचे ओके लाईक एक्झाम्पल बघा ओके इथं जे एक्झाम्पल आहे की इथं जे एक्झाम्पल आहे इथं जे एक्झाम्पल आहे तेच तुम्हाला मी दाखवतो ओके ॲक्च्युली टाईप केल्यानंतर त्याचप्रमाणे हा पॉईंट पण तुम्हाला मी सांगतो ओके हा रीड के actually, रीड प्रकारे करायचं हाऊ टू रीड व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल सो सी हिअर बघा इथं मी एक ऑलरेडी प्रोग्राम तयार करून ठेवला hmm? आहे ऑलरेडी प्रोग्राम तयार केलेला आहे बघा ओके okay, ऑलरेडी मी प्रोग्राम तयार केलेला आहे त्याला नाव पण काय दिलं आहे मी हे बघा इथं ओके okay. ऑलरेडी एक प्रोग्रॅम मी टाईप करून ठेवलेला हो आहे तुम्ही व्ही आय एटरचा उपयोग करा आणि तयार करा हे जे दिसते तुम्हाला हे टाईप केले हे आहे याप्रमाणे या प्रकारे इथपर्यंत आहे तसं टाईप करा इथपर्यंत त्याच्या आतमध्ये टाईप केलेलं आहे मी फक्त तो आता तो कॅट डॉलर्स आहे जे आपण मी कमांड लाईनला आहे शेल प्रॉम्प्टला आहे ओके शेल प्रॉम्प्टला इथे लक्षात ठेवा हा साइन इंडिकेट करतो की डॉलर्स आणि की मी शेल प्रॉम्प्टला आहे कमांड लाईनला आहे आता मी इन होक व्ही ए आर नावा ना नावानं ऑलरेडी व्ही आय एटरवरती एक फाईल क्रिएट केलेली आहे इन होक व्ही ए आर नावाची ऑलरेडी एक फाईल क्रिएट केली व्ही आय एटरमध्ये त्याच्यामध्ये हे हो टाईप करून ठेवले ऑलरेडी क्रिएट करून ठेवले हो फक्त कॅटचा उपयोग केला कॅट आणि फाईलचं नाव दिलं आणि ते काय होईल ओपन होतं लक्षात ठेवा की कॅट स्पेस फाईलचं नाव दिलं इथं कॅट स्पेस जे ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईलचं नाव दिलं की साजिकच काय होतं जे काही त्या फाईलच्या आतमध्ये असेल ते डिस डिस्प्ले होतं इथे डिस्प्ले झालं ते इथे डिस्प्ले झालं ओके okay, तर आता त्याच्या आतमध्ये काय काय दिले आहे बघा मी समजून घ्या ओके okay, हा एक प्रोग्राम लिहिल्यासारखंच आहे लक्षात ठेवा ओके okay, इथं तुम्हाला दिस ला दिसतं पहिल्या लाईनला बघा इथं दिसतं पहिल्या लाईनलाच डॉलर सॉरी हॅश एक्सलेमेटरी मार्क फॉरवर्ड स्लॅश बिन फॉरवर्ड स्लॅश बॅश या लाईनला तर इथं काय इंडिकेट करतं हे है, हॅश एक्सलेमेटरी मार्क हे दर्शवतो की तुम्ही बॅश शेअरचा उपयोग करा ही जी का स्क्रिप्ट आहे किंवा इनवोक हो व्ही नावाची स्क्रिप्ट जी आहे ही एक्झिक्यूट करताना ही रण करायची आहे आपण लक्षात ठेवा प्रोग्रामिंगसारखंच असतो लक्षात ठेवा की रण करायचे आहे तर ती रण करताना की तुमची स्क्रिप्ट शेल स्क्रिप्ट शेल तुमची शेल कुठलीही असो आता माझी शेल ॲक्च्युली बॅशेज आहे ओके समजा ती बॅश शेल नसून कॉर्न शेल असेल सी शेल असेल तर त्या शेलचा उपयोग न करता एक्झिक्यूट करताना कुठल्या शेलचा उपयोग करा इथे दिले पहिल्या लाईनला काय कुठल्या शेलचा उपयोग करा बॅश शेलचा उपयोग करा हे दर्शवण्यासाठी हॅश आणि एक्स्ट्रीमिटरी मार्क काम करतो हॅश एक्स एक्सलिमिटरी मार्कच्या पुढं ते द्यायचं की ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करताना काय वापरावं कुठली शेल वापरावी हे द्यायचं हे दिले मी की स्क्रिप्ट एक्झिक्यूट करताना काय करा यू हॅव टू यूज अ बॅश शेल नेक्स्ट पॉईंट ओके आता नेक्स्ट पॉईंटला काय येतं बघा हॅश वापरला काय वापरला हॅश ओके हॅश इंडिकेट्स अ कम कमेंट लाईन ओके जसं सीमध्ये आपण स्लॅश फॉरवर्ड स्लॅश स्लॅश आणि स्टार वापरतो किंवा सी पी व्हीमध्ये डबल फॉरस्टला वापरतो हो तसं शस्क्रिप्टमध्ये फक्त हॅश वापरतात हो कमेंट देण्यासाठी म्हणजे हॅशच्या पुढे मी दिले काय रीड दी यूजर इनपुट म्हणजे ही कमेंट लाईन आहे कमेंट लाइन काय सांगते की बाबा तुमचा प्रोग्राम साहजिकपणे काय करतो एक जादाचं मत व्यक्त करण्यास ते काम करतं तर रीड द यूजर इनपुट हे दर्शवतं की बाबा युजरकडून इनपुट घेणार होतो आपण इथं यासाठी हा एक स्क्रिप्ट लिहिलेला आहे आता फूड आलो मी आता ओके नेक्स्ट इको एंटर दी यूजर नेम आता इको जसं मी तुम्हाला बोललो काय की प्रिंटेअ जसं काम करतं स्क्रीनवरती प्रिंट करण्याचं तसं इक्को काम करते लक्ष ठेव इको ही एक कमांड आहे जी शेलची कमांड आहे जी काय करते इकोच्या पुढे जे काय डबल कोटेशनच्या आतमध्ये डबल कोटेशन दिसते बघा डबल कोटेशनच्या आतमध्ये जे काही लिहिले ओके जे काही मुन लिहिलंय ओके जे काही मुन लिहिलं आहे ते प्रिंट करण्याचं काम बघा इक्को आणि डबल कोटेशनच्या आत इथे दिसतं तुम्हाला डबल कोटेशन या डबल कोटेशनच्या आतमध्ये जे काही लिहिलं आहे काय लिहिलं आहे एंटर द नेम हे प्रिंट करण्याचं काम करतं तुम्ही इथं आउटपुट पण दिसेल तुम्हाला बघा मी छोटं करतो वाटलं जर असं पॅरलेलं सांगता पण तुम्हाला मला बघा ओके इथं बघा एंटर द नेम दिसतं ओके तेच तुम्हाला इथं पण दिसेल एंटर द युजरनेम असं दिसेल ते प्रिंट होतं रन केल्यानंतर ओके म्हणजे ही इनहोक वेअरणाची स्क्रिप्ट आहे रण कशी करायची ही पूर्ण स्क्रिप्ट मी एक्सप्लेन करेन की बघा इथं एस एच ही कमांड द्यायची एस एच म्हणजे शेल एस एच शेल आणि त्या फाईलचं नाव द्यायचं जी फाईल तुम्ही तयार केला ऑलरेडी तयार केला आहे त्याच्या अगोदर फक्त म्हणजे डॉलर जो का प्रॉम्प्ट आहे की कमांड लाईन आहे डॉलर शेल प्रॉम्प्ट जो आहे शेल प्रॉम्प्टच्या पुढं फक्त एस एच द्यायचं स्पेस ही कमांड आहे एस एच ही कमांड आहे त्याच्या पुढं त्या फाईलचं नाव द्यायचं जी स्क्रिप्ट तुम्ही तयार केली नाव द्यायचं आणि एंटरप्रेस करायचं एंटरप्रेस केल्यानंतर ती स्क्रिप्ट काय होती रण होते तर बघा हे रन झाल्यानंतर बघा जशी ही स्क्रिप्ट पहिलं झालं दुसरं झालं ओके हे काय फक्त सांगतं इंडिकेट करतं पहिलं लिहिणी की बॅश वापरा एक्झिक्यूट करायला दुसरी लाईनी कमेंट लिहिणं आहे ती काय प्रिंट होत नाही की त्याचं काय काम होत नाही ती फक्त गाईड करते तिसरी आहे बघा इको इक्कोमुळे काय होतं डबल इकोच्या पुढं जे काय असेल डबल क्रोटेशनच्या आतमध्ये ते प्रिंट होतं तेच तुम्हाला दिसतं बघा श इथे दिसतं बघा एंटर दी युजर नेम असं रन झाल्यानंतर दिसतं बरोबर आता पुढं एंटर द नेम असं पुढं आता पुढची स्टेटमेंट आहे बघा रीड रीड फस्ट नेम ओके रीड इज द स्टेटमेंट रीड ही एक स्टेटमेंट आहे अगेन लक्षात ठेवा जी सारखी काम करते व्हॅल्यू घेते युजरकडून वेट करते आणि युजरकडून व्हॅल्यू घेते फर्स्ट नेम बघा आता इथं फर्स्ट नेम इज द व्हेरिएबल इथं बघा तुम्ही या या ठिकाणी बघा फर्स्ट नेम हे व्हेरिएबलचं नाव आहे ओके जो पॉईंट आपण पाहणार आहोत की आता जो बघत होतो की रीड व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल कशाप्रकारे व्हॅल्यू रीड करायच्या यूजर जे काही इनपुट करतो रीड कसं करायचं व्हेरिएबलची व्हॅल्यू तर त्यासाठी रीड नावाची कमांड वापरायची आणि व्हेरिएबलचं नाव फर्स्ट अंडरस्कोअर नेम हे व्हेरिएबलचं नाव लक्षात द्या म्हणजे पहिलं नाव फर्स्ट नेम ओके तर मी हे तुम्ही करू शकता हे डायरेक्ट हे तुम्ही व्हेरिएबलची नावं द्यायची ती डिक्लेअर करायची गरज बसत नाहीत रीड फर्स्ट नेम ह्याच्यामुळं काय होतं रीड स्टेटमेंटमुळे युजर इनपुट करतो ते फर्स्ट नेम या व्हेरिएबलला होतं जसं इथं बघा एंटर नेम प्रिंट झालं त्याच्यानंतर मी काय दिलं आहे साहिल तर हे साहिल हे यूजर आपण द्यायचं टाईप करायचं तर ते फर्स्ट नेम या व्हेरिएबलला फर्स्ट अंडरस्कोर नेम या व्हेरिएबलला व्हॅल्यू असायन होते लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट बघा पुढं काय केलं बघा की के, इक्को परत इक्को आहे जे प्रिंट करतं द करंट यूजर नेम इज हे प्रिंट झालं इथे दिसतं बघा द करंट युजर नेम इज हे प्रिंट झालं ओके डॉलर फर्स्ट नेम आता इथं बघा इथं डॉलर वापरला आहे बघा जस मी मगाशी तुम्हाला बोललो की व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर त्या व्हेरिएबलच्या सुरुवातीला फक्त का वापरायचा डॉलर डॉलर आणि व्हेरिएबलच्या नावामध्ये असं फर्स्ट नेम यामध्ये स्पेस द्यायचा नाही आहे कंटिन्यू द्यायचं डॉलर नंतर लगेच व्हेरिएबलचं नाव द्यायचं ओके ते ॲक्सेस करण्यासाठी डॉलर फर्स्ट नेम इथे दिसतंय बघा आता नाव काय दिलं तुम्ही इथं साहिल जे फर्स्ट नेमला स्टोर्ड आहे तेच इथे प्रिंट केलं बघा साहिल ओके व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲक्सेस करताना फक्त डॉलर आहे आणि व्हेरिएबलचं नाव द्यायचं आता त्याच्यानंतर पुढचे स्टेटमेंट इको वापरले बघा तर पुढं इक्को वापरले बघा एकदा फक्त इको त्याच्या पुढं काहीच दिलेलं नाही असं जेव्हा तुम्ही वापरताय तेव्हा त्याला एक प्रिंटेपमध्ये यांचं काम कसं करतं एंड यल सी पी पीमध्ये लाईनचं एंड करतं ओके तर एक लाईन ते ॲड करतं जसं इथं बघा इथे एक लाईन ॲड झालेली आहे ही कशामुळे ह्या इक्कोमुळे झालेली आहे ह्या इकोमुळे आता पुढं परत इको इको एंटर ऑदर नेम ओके इथं प्रिंट झाले बघा एंटर ऑदर नेम एकूणच आहे तसं ब्रिंड झालं डबल कुडशनच्या आतमध्ये नाही तर रीड रीड करतं म्हणजे हे तुम्हाला वेट करायला लावतं प्रोग्राम एक स्क्रिप्ट रन होताना थांबतं कर्सर येऊन आणि तुम्ही व्हेरिएबलचे नाव तु। दिले बघा इथे नेम वन नेम टू नेम थ्री असं दिले बघा तीन व्हेरिएबलची मी नावं दिले नेम वन नेम टू आणि नेम थ्री म्हणजे तीन व्हेरिएबलसाठी ते वेट करतं तिघांची नावं घ्यायसाठी आणि ॲटोमॅटिकली इथे दिले मी सचिन दिले विवेक दिले आणि यश दिले हे नेम वनला सचिन नेम टूला विवेक नेम थ्रीला यश असं असंही नव्हतं ओके नंतर परत इको वापरला आहे डबल कोटेशनच्या आतमध्ये डॉलर नेम म्हणजे डॉलर नेम म्हणजे काय त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे दिली बघा प्रिंट होते सचिन ओके नंतर काय डॉलर नेम टू इथे दिसते बघा विवेक डॉलर नेम थ्री इथे यश म्हणजे काय त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲक्सेस करायसाठी आर दी अदर युजर इथे दिसते बघा आर दी अदर युजर्स ओके तर ही सेम स्क्रिप्ट तुमच्या नोट नोटबुकमध्ये आहे बघा ओके तर तुम्ही ती जर केलात स्क्रिप्ट एक तयार केला स्क्रिप्ट इथं दिसते ती तर तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट मिळेल ओके ही बघा इथं ओके तर इथूनपासून या प्रोग्रामच्या खालीन हॅश एक्सलेमिटरी मार्कपासून तुम्ही एक व्ही आय एटरला एक फाईल क्रिएट करा त्याच्यामध्ये हे टाईप करा ओके आणि त्या टाईप फाईलला नाव द्या काय पण आणि रन मात्र करताना शेलप्रॉम्पला जाऊन एस एच स्पेस त्या फाईलचं नाव द्या तुम्हाला ही स्क्रिप्ट काय वेळी रन झालेली दिसेल लक्षात ठेवा ओके तर इथं जो आपण पॉईंट बघत होतो की व्हेरिएबलसाठी तर व्हेरिएबल ठीक इथे इथं मी काय केलं व्हेरिएबल प्रोग्रॅम रन झाल्यानंतर व्हॅल्यू काय केलात मी रीड केल्यात घेतलेत तर हाच आपण पॉईंट बघितला प्रोग्रॅम रन झाल्याच्या अगोदरच व्हॅल्यू जर द्यायचं असेल तर तर ते पण तुम्ही करू शकता इथेच दिले नेम रामश्याम किंवा व्ही आर टू हंड्रेड ओके हे करू शकता जसं या स्क्रिप्टमध्ये जर पाहायला गेलं की इथं तर इथे मी रीड केले प्रोग्राम रन झाल्यानंतर फर्स्ट नेम जे इनपुट करतो आहे ते रीड होते म्हणजे रन झाल्यानंतर होते इथं पण हवं तर तुम्ही फर्स्ट नेम इज इक्वल टू व्हॅल्यू काहीतरी म्हणजे खरं इथे रीड वापरायचं नाही इज इक्वल टू व्हॅल्यू काहीतरी देऊ शकता की डबल कोटेशनच्या आतमध्ये नाव देऊ शकता ओके तर आपल्याला व्हॅल्यू अगोदरच घ्यायचे आहेत किंवा रन झाल्यानंतर घ्यायचे आहेत यावरती जर रन झाल्यानंतर घ्यायचे असतील रन झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचे असतील ओके तर आपल्याला रीड वापरावं लागतं अगोदरच घ्यायचे असतील तर जसं इथं दिलं आहे ओके व्हेरिएबलला डायरेक्ट व्हॅल्यू काय करायच्या इथं तसं दिलं आहे वी आर इज इक्वल टू टू इज इक्वल टू हंड्रेड हे डायरेक्ट तुम्ही काय करू शकता इथं पण वापरू अशा प्रकारे स्क्रिप्टमध्ये पण तुम्ही वापरू शकता हे लक्षात ठेवा ओके